बाई काल लय पाऊस झाला, कपडे वाळा ना या पावसाने। त्या माणूस कुठं गेला अजून येईना, कपड्यांचा मखर वास सुटून गेला, मळ्यात जायचंय अजून। कधी आवरत काय ना बाई, कुठं गेलाय बाबा काही सांगा नाही बी। सारे सकाळचं जाऊन बसलंय, अजून पत्ता नाही त्याच्यावाला। वहिनी काय हो भाऊजी, बाबूर आहे घरी? नाही ना, त्यांचीच वाट पाहू राहिली, कधीचे गेले सकाळपासून। कुठं जायले काय माहित, कुठं जायले आलो म्हणून मी गावातून जाऊन। मग काय माहित, अजून पत्ता नाही त्यांचा वाला। त्यांनी माझ्याकडून उसने पैसे घेतलेले। तुमच्याकडून? हो, 25,000 रुपये घेतले। कधी? त्याला 15 दिवस झाले। बाई काय माणूस आहे, तरी मी म्हणत राहते सारखं याच्या त्याच्याकडून पैसे घेत नका जाऊ। त्याच्या नावानं परत नाव घेईना मी। सर सकाळची वाट पाहते, मला राहणार जायचंय अजून। हा ना, आता केव्हा येतील ते काय माहित बाई, तुम्ही फोन करून पहा बर। अहो सारा सकाळचा फोन लावून राहिलो मी। फोन केला होता का? मग फोनच उचलित नाही। फोनच नाही उचलित का? मी कालच्या परवा जाऊन फोन लावतोय। पाहिलं का आता सकाळपासून मी काही फोन नाही केला, मला म्हणून मी लगेच येतो। अजून पत्ता नाही, ते आल्यानंतर मला फोन करा सांगा। बर चालेल चालेल चालेल, सांगते मी। तुमचे पैसे कुठं नाही जाणार सांगते मी त्याला। 25,000 रुपये घेतलेले। 25,000 तुम्ही दिले कायला? आता मला सांगितलं म्हणून माझी बायकोला दवाखान्यात न्यायचे। काच दवाखान्यात खोटारडं बोलत मला सांगून मग मी दिले। आता परत आले तर देऊ नका ते पैसे, आता मी तुमचे देते। ते आले का मला फोन करायला सांगा। चालेल चालेल, येऊ का मी? या तुम्ही, मी सांगते त्यांना मग। बर ठीक आहे चालेल। बाई या माणसाने पाहिलं का, त्या भाऊजींकडून सुद्धा 25,000 रुपये घेतले। हा सारखं याच्याकडून पैसे घे, त्याच्याकडून काय करतो नेमकं हा माणूस एवढे पैसे घेऊन। थांबा आता येऊ देस, मी ना कामच काढीत यांचं। त्यांना मला म्हणले एखादा डाकारा तर नाही म्हणत्या, माझ्याकडे पैसे नाही, याचे त्याचे पैसे घेऊन काय करतोय। थांबा आता मी पाहतेस, येऊ देस आता। मामा हळू जाबा, काय बेऊ नका, काय बेऊ नका, लय खड्ड्यात घातलं तुम्ही मला, आता काय सांगा। आता जवाई गरीब आता तुमची माई मारा कसं काकर वासा गरी। ते मला गाडीची गरज होती मामा। तुमचं झालंय पण मा पा आता कसा कुठे बात काढी। ते तुमची तुम्ही पा, मी काय बोलणार आहे बरं। आता गपची वाचते का? आता गप्पच, आता मला पाव द्या घरातलं काही नाही। आता माझा आत्मा शांत झालेला आहे, मी घाबरत नाही। शांत मला बोलू द्या तुमच्या मामीची काहीतरी। हा बोला बोला। हे बकुळे, हे बकुळे काय हो? अगं गाडी आणली पाय ना चालला। गाडी आणली? मग गाडी वावळायची तुला तर। कवा आणली गाडी? आता आणली ना। पैसे? अरे एवढा टाइम आला याच्यामुळेच लागला ना। हा का? मग तरी मी सकाळपासून वाट पाहते तुमची, का आताच येत आहे मगच येत आहे। तुम्ही गाडी आणायला गेले होते का? आणि गाडीचं काय काम होत एवढं लगेच घाई घाईत गाडी घ्यायची? बकुळे तुला काय सांगावा, चांगली गाडी, गाडी पाहू घे पाहू घे। बाई इथं नवी गाडी दिसती शोरूमची, शोरूम आणली डायरेक्ट। डायरेक्ट शोरूम केवढ्याला पडली ती? आता काय सांगा तुला आता। ती पडली मला 92,547 ला। हा का? बरं आता ती गाडी जर आव द्या ते नंतर वावळ इथे, आधी तुम्हाला विचारू दे मला। काय? तो एक माणूस येऊन गेला, पैसे घेतले त्याच्याकडून 25,000 रुपये। घेतले ना का बरं? घेतले ना, म्हणजे येऊ दे करते का बाहेर जाऊन तुम्ही? हा तू आवाय चरचर बोलू नको, चरचर बोलू नको। म्हणजे काय, लोक माझ्या दारामध्ये येतात, तुम्ही जाते बुरकळायला बाहेर इकडच्या। माझ्या दार नाही का? तुमचं दार पण तुम्ही राहते का ठिकाणी? तुला फक्त विचारायचं ना, बाबूराव कुठे गेला? हा बाबूराव कुठे गेले? फोन त्यांचा लागत नाही सकाळपासून। तुम्ही लय मोठे बिझनेस चौकशी करती काय काय होतं त्याला काल विचारायचं? चौकशी करू नको, म्हणजे बायकोही तुमची चौकशी नको करायला। काय डोकं लावायची बोलत? काय डोकं लावती? म्हणजे काय काय डोकं लाव? गाडी वावळा गेली लक्ष्मी काय ते गाडी बिडीचं काय काढायला नव्हतं लागत? तुम्ही त्या माणसाचे पैसे बिचारा गरीब आहे, देऊन टाका त्याचे पैसे। का तुम्ही ऐका, तुम्ही मला का नाही म्हणले का मी त्या बाबाला 25,000 रुपये दिले का किती दिले का काय का काय? अगं बकुळे तुला सांगतो ऐक, हे शेतीला लागवडाला पैसे होते का आपल्या काही? मग त्याच्याकरता खत आणायला, बाय मजूर द्यायला, याला पैसे घेतले मी का काही? असं माझ्या आजा करायला घेतले काय? त्याला पैसे घेतले? तुमचं काम नाही का बायकोला सांगायचं? काय परते हागरा पाजर सांगायचं तुला का बरं? घरात शेती वाढीला पैसा लागतो, मला कळायला नको किती खताच्या गोणे आणले किती बिल्या? तुला सगळं सांगत बसतो मी। तुम्ही काय, तुम्हीच मोठे मालक झाले काय घरातले? म्हणजे माझं काही नाही, मला काहीच विचारायचं नाही। अरे तुला विचारते परत काय घेतले? चालू चालू त्याच्या गाडीचं काय खोक काढायची गरज होती? अरे गाडीचा खोक विषय आज झाला ऐक, आता जवळ आपला हा इतक्या दिवस दुसऱ्याच्या गाडीवर जात होता बरोबर, त्या पोऱ्यानं त्या सजाऱ्या काय त्याला नेलं नाही, नेलं नाही ते रस्त्या उभं
डबा हातात घेऊन पिशी गाड्याला हात देते लोकांच्या. मी तेवढंच गावात चाललो म्हटलं जवळ का हो तुम्ही रस्ते तुम्ही ते म्हण महाबर झाले तुम्ही भेटले तसा घर काय मला नेलं नाही गाडीवर त्याचे माझी वाज झाले बरं वाज झाल्या वाचा म्हटलं मग आता म्हटलं मग आता काय करत्या नाही म्हणे मी कामावर जाणार नाही म्हणजे जावाय म्हणला मी कामावर जाणार नाही मग सासऱ्यांनी लगेच त्याला नवी गाडी काढून मी देत नाही काय वागणं वागत आहे तुम्ही तुम्हाला काय वाटत का अगं बघ देत मग यायला का घरी आपल्या घरी आयत पैसे नाही का नाही आयत हे पैसे गाडीचे कोण दिले तुम्ही काय जावाय मी काय म्हणतो तुम्ही जरी यांनी गाडी मला मामांनी घेऊन दिली पण मग तुम्हाला मामी एक माहित आहे का काय तुम्ही मला का उंडा दिलता उंडा दिलता म्हणजे गाडी घेऊन दिल्या ना मोठा उपकार नाही केला उंडा दिला नाही तुम्हाला त्याचा बदला तुम्ही इड काढला काय चार वर्ष लग्न झाले बदला काढला का तुम्ही काय करते मला तेवढी अडचण आली तुम्ही सासू सासऱ्यांना समजून घ्यायचं जावाय बापू थोडस का आपले सास सासरे गरीब आहे त्यांना शेतीचा लाग लागवड करायचा राहतो लगेच काय एवढी पल चालली तुमच्या वाली म्हणा लगेच घेऊन टाकन मग मला काय त्यांना काय कळत त्यांचं काय ऐकत हा आपल्याला कोणते सत्र जावं काय तू डोकं लावून राहिली आता आता लगेच गाडी बसायचं जायच कंपनीत कामाला 30,000 महिन्याला आणणार आहे 3 महिन्यात गाडी फिरून टाकतील पाहुणा हा आणि पैसे द्याताना माझ्याजवळ द्या तुमच्या सासऱ्याच्या मामीजवळ द्या भाऊ हा हा मला त्या बिचाऱ्या बाबाचे 25,000 रुपये द्यायचे याच्या का नका देऊ नाही हा तिच्या काय द्या म्हणजे एवढे कसे तुमची यावर बांगारी आता पहा तुम्ही तुम्ही किती राहते बरोबर कोणी कधी तुम्हाला कोणी काय म्हणलं का नाही पैशा बद्दल तुमच्या मामीचा नुसत घरी आलं का नुसत तोंड चालत हा तोंड चालत त्यांना कोणतरी बोललं असेल म्हणून तुमच्या बरोबर घरापर्यंत येते आमचा रस्त्यावरला यावर तो माणूस घरी आला आपण कोणाचे दोन पैसे आपण जर कोणाचे दोन पैसे घेतले ते लोक आपण त्यांच्या दारात जाणार नाही का तसे ते आपल्या दारात येते रस्त्यावर गेले हा रस्त्यावर मग रस्त्यावर भेटेल का तो बिचारा आला घर सापडी सापडीत पाहा तुम्ही त्याच्याकडे पाहत त्याच्या बिचाऱ्याचे पैसे देऊन गाडी वावळगे मी नाही गाडी गाडी मला नाही जायचं खुश होईल मामी तुमची काही गरज नाही गाडी जायची तुम्ही बसाव आता दिली तर दिली जाऊ दे दिली जावाई आपला पण पर का पाहुणे ऐका पैसे लवकर पेड करून टाका माल द्यायचे त्या दुसऱ्यांचे माई आहे ना उद्या नेमकी माई पॉलिसी निघाली हा मग तुम्हाला 2 दिवसात पैसे आणून देतो चालेल चालेल मग ते एकदम अति उत्तम होऊन जाईल ऐका ना नाही मामा रे मामा कसं काय काय करू बायकोचे एवढे बोलणे छा छा अरे बाबा अशी माई बोलली असती ना अशी फटकीत रस्त्यावर नेली असती माझीच पोर आहे ती माझे संस्कार आहे तिच्यावर मी काही इरिस नाही बोलत ते चुकल्यावर शेवटी बायकोच्याच मुठीत राहावं लागत नवऱ्याला एवढं सोपं बाईचा पॉवर काय राहते तुम्हाला माहिती आहे ना चांगला अनुभव आला का नाही तुम्हाला आमची तर मा शब्द पुढे जात नाही म्हणून मला काय अनुभव नाही बरोबर आमचं नाही चालत भाऊ तुम्ही मोठे पैसे कमविता ना शब्द पुढे जायला तुमच्या गाडी सासऱ्याकडून घेत्या आमकं तुम्हाला कामधंदे नाही करता येते का तुम्हाला तरी शेती आम्हाला काय इड आम्ही कचा कचा काम करतोय म्हणून बोलत आम्हाला कंपनी सोडून दुसरं काय मर मर मरत आहे मी वावरामध्ये रोज दिवस आणि रात्र काम करते म्हणून बोलत आहे का फुकट नाही कटकट लावली बाकुळे तो शांत राय स्वयंपाक पाणी झालं का मला पक्की भूक लागली पक्की भूक लागली फक्त जेवायच जा तुम्ही टाइम तुम्ही जेवले का तुम्ही जेवले का हे मग आता तुम्ही काय देणार नाही का चला काय जेवले करू आता चला बाई जेवले कर आता नाश्ता पाणी करून जा चला 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 काय ठेवल मामीच बकुळा बकुळा मग तुम्ही आज ऐका ते काय चांगली पाकुळी पाकुळी सासू तुमच्या नीट बोला जावाय बापू व्यवस्थित